कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांदे सेंट्रल मॉल, जलगाँव। जळगाव जिल्ह्यासह देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची संख्या आता वाढलेली आहे आणि सोबतच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे तशी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याची संख्या सुद्धा वाढते। गेल्या काही महिन्यापासून कोरोनाची लस सुद्धा आलेली आहे आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून वृद्धांना 45 वर्षाच्या जास्त वय ज्यांचं वय जास्त आहे त्यांना ज्यांना काही व्याधी आहे त्यांना सुद्धा ही लस देण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर नागरिकांमध्ये लसविषयी काय भीती आहे किंवा नागरिकांमध्ये लसविषयी काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत, कारण लसीकरणाला सुरुवात झाली असून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। तर आपण नागरिकांकडनं जाणून घेऊ की त्यांच्या मनात लसीकरणाला घेऊन काय भावना आहे। काका काय सांगाल तुम्ही, लसीकरणाला सुरुवात झालेली आहे पण लसीकरणाला घेऊन तुमच्या मनात काय भावना आहे? आमच्या मनात कोणती शंका नाही आहे। ज्या टायमाला आमचा नंबर येईल आम्ही जाणार तिथे टीकाकरण करायला आम्ही जाणार आहे। आणि राहिली गोष्ट शंकाची तर पुऱ्या भारतामध्येच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री सगळ्यांनी टीकाकरण केलं आहे तर आम्हाला ते घाबरण्याचं काही कारण नाही। जेवढे विद्वान लोक आहे भारतामध्ये सगळ्या विद्वान लोकांनी सुद्धा घेतलेले आहे, पत्रकारांनी घेतलेले आहे, सगळ्यांनी घेतले तर आपल्याला घाबरण्यासारखं काही नाही। आणि त्याला घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे। बस हे सांगू शकतो आम्ही, प्रत्येकानी लस घ्यायचं, सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन लस घ्यायचं ही विनंती। अच्छा, आपण जाणून घेऊया अजून नागरिकांकडनं। काका काय सांगाल तुम्ही, लसीकरणाला सुरुवात झालेली, तुम्ही लस घेतली का? ऑलरेडी घेतलेली, 22 तारखेला घेतलेली लस। अच्छा, तुम्ही लस घेतली, तुमच्या लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट वगैरे किंवा लस घेण्याच्या आधी तुमच्या मनात काही भीती? काहीच नाही, मी कर्मचारी असल्यामुळे मला घ्यावाच लागेल मॅडम, मी आरोग्य कर्मचारी आहे। 22 तारखेला घेतले, आणखी पुढच्या 28 दिवसानंतर घ्यायची। अच्छा, आपल्यासोबत एक नागरिक आहे, त्यांनी ऑलरेडी लस घेतलेली आणि त्यांना काही साईड इफेक्ट वगैरे काही जाणवले सुद्धा नाहीयेत। आपल्यासोबत नागरिक आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की कोरोना लसीकरणाविषयी त्यांचं काय भावना आहे। काका काय सांगाल, कोरोनाची लस आलेली याबद्दल काय बोला? कोरोनाविषयी काही चांगली भावना, उलट लस आली उलट चांगलं आहे, लोकांचा फायदा होईल त्याच्यानी। आणि जर स्वतः मोदींनी घेतली त्यामुळे आपल्या स्वतःला घ्यायला काही हरकत नाही, आता घेऊ शकता। आणि लसीकरणाला घेऊन काही भीती वगैरे पण आहे काका तुमच्या मनात? काही भीती नाही आमच्या मनामध्ये, बिलकुल नाही, घेऊ शकतो। घेतली आम्ही, नंबर लावलेला आहे, जेव्हा नंबर येईल आम्ही स्वतः घेऊ त्यावेळेला। आम्हाला दिलेलं आहे सिव्हिलला, दिलेलं आहे नाव वगैरे, तर त्यांनी कॉल केला म्हणजे आम्ही जाऊ घ्यायला। तर तुम्ही काय सांगाल लसबद्दल? लस चांगली आहे आणि घ्यायला पाहिजे मला तरी असं वाटतं, कारण मी पण 50 वरती 52-53 आहे, तर मला वाटतं कारण की घ्यायला पाहिजे, कारण मला काही व्हायला नको पाहिजे, माझी मला एक इच्छा आहे। अच्छा, कोरोनापासून वाचण्यासाठी आपल्याला लस तर घ्यायचीच आहे, पण लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनात काहीतरी भीती सुद्धा आहे, याबद्दल तुम्हाला काही भीती वाटते का लसीकरणाला घेऊन? लोकांचं ऐकलं की बहुत त्याच्यापासून आपल्याला नुकसान होईल, म्हणजे असं की काही तर व्हायला नको, म्हणजे म्हणून असं लोक घाबरत होते समजा। पण आता कसं धीरे धीरे काही घेत आहे ना, तर वाटत नाही तसं की घ्यायला पाहिजे असं वाटतं। हां, तर की मी पण घ्यायला पाहिजे। हां, तर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे आणि कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा मार्चच्या सुरुवातीपासून सुरुवात सुद्धा झालेली या गोष्टीला, की वृद्ध नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे, सोबतच ज्यांना काही व्याधी आहे 45 वर्षाच्या वरती जे आहेत, ज्या नागरिकांना काही व्याधी आहे त्यांना सुद्धा कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। पण हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता, पण नागरिकांच्या मनात लसला घेऊन भीती नाही आहे, नागरिकांना वाटते की आमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा आम्ही लस घेणार आहोत, अशी नागरिकांची प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतली। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।